थंडगार आणि जोराचा असा पावसाळा आता सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात हमखास खावी अशी कांद्याची भजी किंवा कांद्याची खेकडा भजी कशी करायची ती आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कांदा कसा कापायचा अगदी बेसिक गोष्टीपासून या सगळ्या गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहेत भजीचं बॅटर कसं बनवायचं ते पण बघणार आहोत भजी तेलामध्ये कशी सोडायची जेणेकरून भजींना आकार आहे तो खूप छान येईल आणि व्यवस्थित कुरकुरीत अशी भजी कशी तळून घ्यायची ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी हे कांदे घेतलेले आहेत हे सहा कांदे आहेत जवळजवळ पाव किलोच्या वरती हे कांदे आहेत कांदे चांगले सुकलेले आहेत तर कांद्याचा मागचा भाग आहे तो आपल्याला बऱ्यापैकी कापून टाकायचा आहे जरा जास्त आणि पुढचं टोक आहे ते थोडं कापायचं आहे आणि नंतर कांद्याला मध्ये चिरून आपल्याला याच्या सगळ्या वरच्या साली आहेत त्या काढून घ्यायचे आहेत कांदा हा मागच्या बाजूने पूर्णपणे बांधलेला असो त्याच्या सगळ्या पाकळ्या ह्या मागच्या बाजूनेच बांधलेल्या असतात त्यामुळे मागचा भाग थोडा जास्त कापून घ्यायचा म्हणजे आपल्याला तो मोकळा कांदा पुढे मिळतो आणि याच्यावरती जे असे काही काळपट डाग असतील तर ते अशा एका चांगल्या सुती कपड्याने पुसून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा अजिबात धुवून घ्यायचा नाही आहे आपण पाण्याचा एकही थेंब या भजीमध्ये वापरत नाही आहोत त्यामुळे कांदे चांगले पुसून घ्यायचे हे बघा मी स्वच्छ असे सगळे कांदे पुसून घेतले आता कांदा कसा कापायचा ते बघणार आहोत तर मधनं मी चिरून घेतला आणि कांद्याच्या ह्या पातळ पातळ अशा उभ्या स्लाईस केल्या आपल्याला उभा कांदा चिरून घ्यायचा आहे जेवढं शक्य असेल तेवढा उभा कांद पातळ पातळ अशा त्याच्या स्लाईस करायच्या किंवा पातळ पातळ असा कांदा कापून घ्यायचा हे बघा मागचा भाग जो आपण काढून टाकला त्याच्यामुळे कसं होतं की कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत ते आपल्याला पुढे छान अशा मोकळ्या मोकळ्या मिळतात हे बघा कारण मागच्या बाजूने पूर्णपणे कांदा हा कांद्याच्या पाकळ्या ह्या बांधलेल्या असतात तर असा मोकळा असा मस्तपैकी असा मी सगळा कांदा हा चिरून घेतलेला आहे हे बघा मी मस्त असा सगळा सगळा कांदा बघा हा पटकन अगदी मोकळा होतोय तर असा मस्त सगळा कांदा माझा चिरून झालेला आहे आणि आता याच्यामध्ये मी हे चवीपुरतं मीठ म्हणजे एक चमचा मीठ घातलेला आहे एवढ्या कांद्यांना एवढं मीठ हे परफेक्ट आहे आणि हे मीठ मी ह्या कांद्याना छान अगदी चळून घेतलेलं आहे हे बघा मस्त अगदी चळून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून एक वीस मिनटासाठी हे हे झाकण असंच ठेवून द्यायचं वीस मिनटं झालेली आहेत मी झाकण काढलेलं आहे कांद्यांना मीठ खूप छान लागलेलं आहे आणि आता मस्तपैकी हा कांदा मिठामध्ये मळून घ्यायचा तर मस्तपैकी असा छान अगदी मिठामध्ये हा तुम्ही करून घ्यायचा कांदा तुम्ही जेवढा जास्त हा मिठा मिठामध्ये मिळा मळाल तेवढा त्याचं ते पाणी आहे ते जास्त सुटेल हे बघा बऱ्यापैकी कांद्याचं पाणी हे सुटलेलं आहे मस्तपैकी हाताने दाबून दाबून हा कांदा आहे तो व्यवस्थित मिठामध्ये मळून घ्यायचा आता याच्यामध्ये मी हे मिरची थोडी घातलेली आहे मी तिखट तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढी मिरची आणि ह्या दुसरं आहे ते आलं एक अर्धा इंच आलं मी किसून घातलेलं आहे हिरवी कोथंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि याच्यामध्ये मी पाव चमचा ओवा घातलेला आहे पचनाला खूप हलक्या जातात ह्या ही भजी आणि हे एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं याने मस्त विक्रिस्पी अशा ह्या भजी तयार होतात तर तांदळाचं पीठ आवर्जून घाला नंतर मी याच्यामध्ये एक चमचा धण्याची भरड घातले धणे खलबत्त्यामध्ये घातले आणि टेस्ट भज्यांची खूप छान येते आणि आता हे सगळे जिन्नस मी कांद्याच्या कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे एक अर्धा इंच आलं मी इथं वापरलेलं आहे आल्यामुळे पण ह्या भजींची चव जी आहे ती खूप छान लागते आलं एकदम बारीक एक चिरून घ्या किंवा बेटर आहे तुम्ही किसणीवर किसून घ्या नंतर मग मी याच्यामध्ये हे बेसन घातलेलं आहे तर बेसन हे थोडं थोडं घालायचं तर मला थोडा अंदाज होता म्हणून मी हे थोडं पाव किलोच बेसन घेतलेलं आहे म्हणजे जेवढे तुमचे कांदे असतील किलोमध्ये तर ते अंदा अंदाजानेच बेसन लागतं तर पाव किलो कांदे असतील तर थोडं पाव पाव किलो बेसन लागतं तर मी आता हे सगळं व्यवस्थित छान असं एकत्र एक करून घेतलेलं आहे तुम्ही जेवढा जास्त वेळ एकत्र एक कराल तेवढं त्याचं पाणी जास्त सुटत जाईल तर बॅटर आपला तयार झालेला आहे तेल आता मी गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हाताची फुडची बोटं जी आहेत ती पुढे पाटे पुढेपाटी करत आपल्याला ह्या ह्या ज्या भज्या आहेत त्या तेलामध्ये सोडायच्या आहेत हे बघा म्हणजे मस्त असा परफेक्ट तो खेकडा भजीचा आकार आहे तो या भजींना येतो त्यामुळे हाताची पुढची बोटं आहे ती पुढे पाठी पुढे पाठी करून हे बॅटर आहे ते तेलामध्ये सोडायचं आहे आणि मीडियम टू मीडियम टू स्लो गॅस फ्लेमवर आपल्याला ह्या भजी भाजून घ्यायच्या खूप हाय गॅस फ्लेमवर पण भजी भाजायच्या नाहीत म्हणजे त्या बाहेरून एकदम करपतात आणि आतून कच्च्या राहतात त्यामुळे मीडियम गॅस फ्लेमवरच ह्या ज्या भजी आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि भजी तळताना अजिबात घाई करायची नाही आहे आपल्याला व्यवस्थित ह्या भजी मस्तपैकी दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा एक बाजू हलकी भाजून झाल्यानंतर मी पलटी करून घेतली आणि मीडियम गॅस फ्लेमवरच मी ही भजी आहे ती छान अशी मस्त अशी तळून घेतलेली आहेत हे बघा जर तुम्ही पटपट भजी मोठ्या गॅस फ्लेमवर तळलीत तर ती कुरकुरीत पण होत नाहीत आतून पण कच्ची राहतात तर एक मिडियम गॅस फ्लेमवर छान अगदी दोन्ही बाजूने मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत हे बघा सुंदर अशा भजी ह्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा खूप सुंदर अशी भजी ही तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि एकदम कमी तेलकट अशी भजी तयार होतात आपण पाण्याचा एकही थेंब इथं वापरलेला नाही आहे आणि खूप कमी तेलकट अशी ही भजी आपण तयार केलेली आहेत तुम्ही बघू शकता खूप सुरेख अशी ही भजी तयार झालेली आहेत या पावसामध्ये तुम्ही नक्कीही एकदा भजींची अशी रेसिपी ट्राय करा तुमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडेल खूप कमी तेलकट अशा आणि सुंदर अशा ह्या अशी ही भजी तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात आपण त्याच्यामध्ये धण्याची भरड आलं या गोष्टी घातल्यात त्यामुळे ही भजी आहेत ती खूप चवीला छान होतात आणि बघा जिबात तेलकट ही भजी झालेली नाही आहेत आणि आतून पण खूप सुंदर अशी ही भजी तयार झालेली आहेत बघू शकता तुम्ही आणि तांदळाच्या पिठामुळे एकदम कुरकुरीत मस्त अशी ही भजी तयार होतात तर रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू